ठाण्यातल्या टिकुजीनी वाडीत बँकेच्या बाहेर गर्दी उसळली होती. बँकेची वेळ झाली मात्र बँक काही उघडली नाही. कर्मचारी आले, कर्मचाऱ्यांची वर्दळ झाली मात्र कर्मचारी बँकेपर्यंत पोहोचूच शकले नाही. काय झालं होतं नेमकं पाहूयात. ठाण्यात रोजच्या प्रमाणे कॉर्पोरेशन बँक उघडायची वेळ झाली पण बँक उघडता येत नव्हती कारण एक माकडीण बँकेच्या दरवाजापाशी ठिय्या देऊन बसली होती. ती कुणालाही पुढे येऊ देत नव्हती कारण बँकेच्या प्रवेशद्वारापाशीच तिचं जखमी पिल्लू पडलं होतं. अन्य तीन माकडंही तिच्या मदतीसाठी तिथं उभी होती. बँकेच्या दाराशी कर्मचाऱ्यांसह बघ्यांचीही गर्दी झाली पण कुणालाच ती माकडीण बँकेच्या जवळ येऊ देत नव्हती. उंचावरून पडल्यानं पिल्लू जखमी झालं होतं, त्याला हलता येत नव्हतं. अखेर ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या कौस्तुभ दरवेस यांनी प्रयत्न करून माकडिणीला दूर नेलं आणि पिल्लाला उपचारांसाठी SPCA रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू असतानाच पिल्लानं जीव सोडला. त्याचा मृतदेह वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला. पण पिल्लाच्या रक्षणासाठी एका आईनं तब्बल 1.5 तास केलेला संघर्ष पाहून अनेक जण हेलावून गेले. कपिल राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.